जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर 5 डिसेंबर रोजी सुनावणी होणार असताना याच मुद्द्यावरून भाजपच्या येवला विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अमृता पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. समन्याय पाणी वाटप तत्वाचा मेंढेगिरी समितीचा अहवाल चुकीचा असून आकडेवारीचा कुठेही ताळमेळ नाही, त्यामुळे हा अहवाल रद्द करावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यावरून नाशिक, नगर व मराठवाडा यातील संघर्ष पुन्हा उफाळून येत आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारी विकास महामंडळाने समन्याय पाणी वाटप तत्वाच्या आधारे गंगापूर समूहातून 500 दशलक्ष घनफूट, दारडा समूहातून 2643 दशलक्ष घनफूट, मुळा समूहातून 2100, प्रवरा समूहातून 3360 असे नाशिक व नगर जिल्ह्यातून एकूण 8603 दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीसाठी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर त्यास भाजपाच्या आमदार देवयाली फरांदे, अमृता पवार, स्थानिक शेतकरी व लोकप्रतिनिधींचा विरोध दर्शविला. पवार यांच्या नेतृत्वाखाली नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यावर आंदोलन करण्यात आले होते. अवर्षण काळात पाणी सोडल्यास सुमारे 1 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात येतील. वरच्या भागातील धरणांमधून पाणी सोडल्यास 34 ते 40% पाण्याचा अपव्यय होणार आहे. हे टाळण्यासाठी जायकवाडीतील मृत साठ्याचा वापर करण्यास परवानगी देण्याची आग्रही मागणी होत आहे. या अनुषंगाने जायकवाडीला पाणी देण्याच्या आदेशाविरोधात आमदार फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर पुढील सुनावणी 5 डिसेंबर रोजी होणार आहे. याच दरम्यान अमृता पवार यांनी जायकवाडी धरणात पाणी सोडू नये म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महामंडळाने पाणी सोडण्याच्या दिलेल्या आदेशाला आवाहन देण्यात आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात केवळ 60 ते 65% पाऊस झाला आहे. त्या प्रमाणात जालना, बीड, संभाजीनगर या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. तरी देखील जायकवाडीत नाशिकचे पाणी सोडण्याचा हट्ट धरला जात असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले.